ओला चालकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. नाशिकमध्ये ओला गाडीची बुकिंग करून चक्क गाडीच चोरट्याने लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिर्डीला जाण्यासाठी ओलाची बुकिंग करून गाडी घेऊन गेले असता चार जणांनी सिन्नर परिसरात चालकाला मारहाण करून चालकाला गाडीच्या खाली उतरवत गाडी लंपास केली आहे. या चालकाला धारदार हत्यारांचा धाक दाखवत चोरटे गाडी घेऊन पसार झालेत. या संदर्भात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी याबाबत अधिक माहिती दिली. पंचवटी पोलीस स्टेशन येथे राहुल प्रदीप फेगडे यांनी काल तक्रार दिलेली आहे 26/11/2020 रोजी की त्यांची ओला गाडी 24/11/2020 रोजी त्यांच्या ॲपवरती बुक झालेली होती सिन्नरला जाण्यासाठी. त्याप्रमाणे ते सायंकाळी 7:45 सुमारास ते राहायला उत्तमनगर सिडकोमध्ये आहेत. फेगडे हे चालक आहेत गाडीवरती ओलाच्या. त्यांचं म्हणणं मी तिथून पंचवटी हद्दीतील मखमालाबाद रोडून मंडलिक मळा इथे आलो असता मला ते चार मुलं दिसले. ते गाडीत बसले आणि त्यांनी सांगितलं की आता आम्हाला शिर्डीला जायचं आहे. मग ती जी ओलाची बुकिंग असती ती त्यांनी कॅन्सल केली आणि खाजगी म्हणून हा त्यांना घेऊन निघाला. नंतर संध्याकाळी त्यांनी मालकाला श्रीरामपूर पोलीस स्टेशनला गेल्यानंतर फोन केला की मी इथं आलेलो आहे, ते लोक गाडी घेऊन गेलेले आहेत. त्यानंतर त्याचा मालक गेला 25 रात्री तिकडे ह्याला श्रीरामपूरला. मग ते श्रीरामपूर शिर्डी राहता आणि सिन्नर पाहतात आले आणि काल संध्याकाळी आपल्याकडे त्यांनी तक्रार दाखल केलेली आहे की 30,000 रुपये दिले नाहीत म्हणून ड्रायव्हरकडनं ते 4 गाडी घेऊन गेले आहे. या घटनेचा पुढील तपास पंचवटी पोलीस स्टेशनच्या मार्फत करण्यात येत आहे. 9 News साठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक.